शेतकरी बांधवांनो, माझं नाव तुळशीराम पाटील चंद. मी महाराष्ट्रामध्ये 5-6 वर्षापूर्वी वनशेती एक चळवळ चालू केली होती. वनशेतीमधून आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि आज ज्या शेतीला समस्या निर्माण झालेल्या आहे, लेबर प्रॉब्लम, पाणी प्रॉब्लम, रोगराई, निसर्गाचा अलहरीपणा, याच्या सगळ्याला कंटाळून शेतीपासून आपण थोडंसं दूर जात आहोत. नवीन पिढी शेतीकडे वळत नाही, त्याच्याकरता आपण चंदन आणि महोगरी नावाचा मी एक वनशेती चळवळ चालू केली होती. आज आम्ही आलेलो आहोत लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील अहमदपूर तालुक्यातील. तर आपला परिचय द्या. रामकिशन सदाशिव हंगे. थोडा अलीकडे आवाज येत नाही. रामकिशन सदाशिव हंगे राहणार हंगेवाडी, पोस्ट किनगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. धन्यवाद साहेब. तुम्हाला कसं वाटलं ह्या चंदन शेतीबद्दल? काही मनामध्ये तुमच्या आता काही प्रश्न, काही भीती मनामध्ये? एकदम आता मन उचंबळून आलं ना, दिवसांदिवस याच्याकडे बघितल्याच्या नंतर झाड वर चाललं तसं आपलं मन उचंबळून यायला लागलं. हो, धन्यवाद. खूप आनंदाची गोष्ट आहे की आणि बांधवांनो, आपण बघू शकता, मलाही आश्चर्य वाटतं की ह्या जमिनीमध्ये किती मोठी शक्ती आहे. अठरा महिन्याचं झाड 8 फूट गेले. बांधवांनो, आपण बघू शकता 18 महिन्यामध्ये ह्या झाडाची हाईट किती झाली, 8 फूट. आणि 18 महिन्यामध्ये ह्या झाडाला बी आलेलं आहे. आपण बघू शकता, हे बघा इकडे बी. पुढे कॅमेरा इकडे घ्या, कॅमेरा अलीकडे घ्या, अलीकडे घ्या. हे बी दिसावं त्याच्यामध्ये. हे बी बघा. तर अशा पद्धतीनं आता महाराष्ट्रामध्ये वनशेती, चंदन शेती चांगल्या प्रकारे आता जोर धरत आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आत्महत्यामुक्त्या करण्यासाठी ही वनशेती आपली चांगल्या प्रकारे मदत करू शकते. तर ह्या वनशेतीबद्दल आपले जर काही प्रश्न असतील, वनशेतीबद्दल मनामध्ये काही भीती असेल किंवा परमिशन्स असतील, विकास कुठं, बरेच प्रचंड प्रश्न आहेत आपल्या शेतकरी बांधवांना, त्याकरता तुम्ही माझा मोबाईल नंबर घ्या. माझा मोबाईल नंबर आहे 98-22-54-67-57. माझा पत्ता आहे केसर कमल ॲग्रो सर्व्हिसेस, मंठा रोड, चौधरी नगर, जालना. माझं यूट्यूब चॅनल आहे केसर कमल ॲग्रो जालना. धन्यवाद. व्यक्तिगत फोटो घेऊन आपला